आज आपण बघणार आहोत एकदम गावरण पद्धतीने झणझणी तशी मुगाच्या डाळीची आमटी ही आमटी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मुगा डाळीची आमटी करण्यासाठी तर मी अर्धे वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही डाळ आहे ती घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर दोन तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिमटभर मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून एवढं जे आपलं खायचं तेल असतं ते घालायचं आहे आणि चिमटभर हळद घालायची आहे तेल घातल्यामुळे काय होतं जे आपली डाळ आहे ती उतू जात नाही आणि मस्त अशी शिजते त्याच्यामुळं आपल्याला तेल घालायचं आहे शिजवताना तर मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे डाळ शिजून झालेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण डाळ शिजवून घेतलेली आहे मस्त असं त्याचा गाळ करून घ्यायचा आहे हे जर तुम्हाला कुकरमध्ये नसले शिजवायचे तर तुम्ही पातीलासुद्धा शिजवू शकता आता भाजी बनवण्यासाठी इथं मी एक कांदा घेतलेला आहे कट करून अर्धा टोमॅटो घेतलेला आहे लसून घेतलेल्यासाठी टेचून घ्यायचा आहे आप लसूण आपल्याला कढीपत्ता जिरे आणि मोरी तर चला सगळ्यात पहिले आपण कांदा आहे तो भाजून घेऊया तर इथं मी आता कढईमध्ये दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तर आपल्याला जिरी मोहरीची फोडणी न देता पहिला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे जिरी मोहरी पहिले टाकाल तर एकदम अशी करपून जाईल त्याच्यामुळे पहिला आपल्याला कांदा आहे तो छान असा तांबूस रंगेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे कांदा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुरीची डाळ किंवा मसूर डाळसुद्धा वापरू शकता कांदा छान भाजून झालेला आहे तुम्ही तर बघू शकता आता ह्याच्यातच आपण कांदा एका साईडला घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला सगळ्यात पहिले अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत आता ह्या स्टेजला हिता आपण जे कडी लसूण घेतला होता तो लसूण घालायचा आहे तर लसूणाचा टेचूनच घ्यायचा आहे लसूण असा टेचून घातल्यामुळे छान अशा आपल्या भाजीला टेस्ट लागते आता ह्याच्यामध्ये जो कडीपत्ता घेतला होता तो घालून घ्यायचा आहे कडीपत्ता पण छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्येच आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तो घालायचा आहे इथं थोडंसं मी चिमटभर हिंग घालणार आहे हिंग घातल्यामुळे पण काय होतं पचायला पण हलकी जाते आणि टेस्ट पण भारी लागते आता इथं टोमॅटो मी असा बारीक एकदम असं क कट करून घेतलेला आहे आता टोमॅटो पण आपल्याला छान असं तेलामध्ये दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान दो दोन मिनटासाठी मी तर तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण काही मसाले आहेत ते ॲड करणार आहे तिथं आपण डाळ शिजवताना हळद घातली होती म्हणून सध्या आता आपण हळद घालणार नाही तिथं मी एक चमचे एवढं मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्येच मी जे घरचं आपलं काळं तिखट असतं ते मी एक चमचा घातलेला आहे इथं तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता पण सध्या मी घरचं जे काळं तिखट आहे तेच घालून घेतलेलं आहे तर मसाले छान आपल्याला दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत टोमॅटो परतून झालं की आपल्याला इथं जे डाळ शिजवून घेतली होती ती घालून घ्यायचं आहे तिथं मी डाळीमध्येच एक ग्लास एवढं पाणी गरम करून घातलेलं होतं आता हे आपल्याला डाळ आणि पाणी एकदमच आता फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आता फुल गॅसवर छान अशी मला खळखळून अशी त्याला उकळी येऊन द्यायची आहे फुल गॅसवर इथं भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे तर तुम्ही तर बघू शकता मस्त अशी त्याला तरी पण आलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तर डाळ शिजवताना थोडं घातलं होतं म्हणून आता मी थोडं घालणार आहे आता ह्याच्यामध्येच मी एक सिक्रेट अशी वस्तू घालणार आहे जे की आपली आमटी आहे ते छान अशी टेस्ट येईल इथं मी एक कसुरी मेथी घेतलेली आहे एक टेबल स्पून आता हातावर क्रश असे करून भाजीमध्ये घालायचे आहे तर बघू शकता टेस्ट तर अप्रतिम लागते आणि दिसायला पण मस्त ही जी आमटी आहे ती दिसते तर तुम्ही नक्की अशी कसुरी मेथी भाजीमध्ये आमटीमध्ये घालून बघा खूप छान टेस्ट लागते तर आता इथं मी कमी गॅसवर ही सोरी जी आमटी आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजवून घेणार आहे तर इथं आपण डाळ शिजवून घेतली होती त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला तुम्ही जर पाण्याचं प्रमाण जास्त केलं असेल तर तुम्ही इथं जास्त वेळसुद्धा शिजवून घेऊ हो शकता दहा मिनिटासाठी हिथं मी जी आमटी आहे छान अशी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही तर बघू शकता हिथं मी जास्त घट्ट अशी भाजी केलेली नाही तशी पण ही आमटी आहे ती जास्त घट्ट नसते जरा थोडीशी पात्रच असते तुम्ही इथं सोबत किंवा सोबत सुद्धा ही आमटी खाऊ शकता तर बघू शकता मस्त अशी आमटी झालेली आहे झटपट अशी आपली गावरान पद्धतीची मोगाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद